नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातील दानशूर आणि कणखर नेतृत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांची प्रकृती नेहमी उत्तम राहावी यासाठी बुधवारी पनवेल शहरातील श्री मारुती देवस्थान हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. या उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हजेरी लावून हनुमानाची आरती केली. यावेळी नगरसेवक राजू सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक, पत्रकार विशाल सावंत, शैलेश जोशी, अनुराग वाघसौरे यांच्यासह पत्रकार मित्र असोसिएशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थेचे अध्यक्ष केवल महाडिक यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत. याबाबत सचिन वाजे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच CBI ने वाजे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे उद्या CBI कडून 100 कोटीच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले जाणार आहेत. 7 जूनला माफीचा साक्षीदार होण्याच्या कागदपत्रांवर सचिन वाजे यांची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सुनावणीत सचिन वाजे यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर केले जाणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक बबन मुकादम यांचा वाढदिवस बुधवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कळंबोलीमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या माध्यमातून मोफत आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन बबन मुकादम यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते शशिकांत शेळके, विजय गर्गे, रमेश पनवेलकर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्ला येथील गडावर बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमासंदर्भात खालापूर तालुक्यातील वयाळ गावातील समीर पवार या तरुणाने जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या तरुणावर कारवाई करावी अशी मागणी कर्जत शहर RPI आठवले गटाने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. RPIच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमेला कार्ला येथे कार्यक्रम झाला आणि केवळ बुद्धवंदना सादर करण्यात आली. त्या ठिकाणी शांततेत कार्यक्रम झाला असताना समीर पवार यांनी समाजातील 2 जातीत तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्या पोस्टमुळे बुद्ध धर्मीय बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुणे, माणगाव, दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गांच्या म्हसळ्यापासून माणगावपर्यंतच्या टप्प्यालगत केबलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच केबलसाठी खड्डे खणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी छावा मराठा योद्धा संघटनेचे रिजवान मुकादम यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. पुणे माणगाव दिघी बंदर हा रस्ता खऱ्या अर्थाने जळगाव औरंगाबाद पुणे माणगाव दिघी बंदर महामार्ग असा आहे. तो सुरत कटक आणि मुंबई बँगलोर या महामार्गावर छेद देणारा आहे. त्यामुळे माणगाव दिघी बंदर या महामार्गावर भविष्यात अवजड आणि पर्यटकांच्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे या महामार्गावर दर्जासाठी MIDC च्या इंजिनियर आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्ती आणि असंख्य आव्हाने पेलत जांभूळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंबा बागायतीमधील गावठी हापूस साता समुद्रापार पोहोचला आहे. अमेरिकेत हा गावठी हापूस भाव खात असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा प्रभाव दिसून येत आहे. यावर्षी हवामान बदल आणि अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडल्यामुळे यावर्षी आंबा उशिरा बाजारात आला आहे. रत्नागिरी आणि देवगडचा आंबा संपत चालला आहे, त्यामुळे रायगडच्या आंब्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असून गावठी हापूसला मोठी पसंती आहे. ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. अमेरिका सारख्या राष्ट्रात कोकणातील गावठी हापूसला मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आले आहेत. यातून आंबा शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळू लागलाय असे आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून 13,40,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत देखील सुरू होता. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रोहा, श्रीवर्धन, दिघी सागरी, म्हसळा, माणगाव, मुरुड, तळा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 12 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 1480 किलो कॉपर कॉईल आणि 40 किलो ॲल्युमिनियम कॉईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 4 मोटरसायकली मिळून 13,40,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेलमधील ओंकार चैतन्य कानिफनाथ मित्रमंडळाच्या वतीने दप्तर आणि कंपास पेटीचं वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल शहरातील टपाल नाक्याजवळ झालेल्या या वाटपाच्या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, ओमकार चैतन्य कानिफनाथ मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. पनवेल महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वीची कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर तक्का येथील नालेसफाईच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी पाहणी करून आढावा घेतला. तसेच या कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. या पाहणीवेळी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या स्वराज्य या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन, विविध योजनांचे भूमिपूजन त्याचबरोबर इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा उद्या सायंकाळी 5:30 आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर डॉ कविता किशोर चौतमर राहणार असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बाळणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. चारित्र्याच्या संशयावरून पती करत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रुना सहानीने आपल्या 6 मुलांना विहिरीच्या पाण्यात ढकलून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. याबाबत महाड MIDC पोलीस ठाण्यात या महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुना सहानी हिने स्वतः याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पतीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रुना हिने आपल्या 6 मुलांना खरवली गावातील शेतात असलेल्या विहिरीच्या पाण्यात ढकलून दिले आणि स्वतःही पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. याबाबत रुना सहानी हिने पोलीस ठाण्यात ही तक्रार दिल्याने चिक्रूविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करत आहेत. आपल्या 6 मुलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रुना हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वसामान्यांच्या आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज उत्तर रायगड जिल्हा भाजप आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नावाखाडी येथे ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, अभिष्टचिंतन सोहळा, रुग्णवाहिका लोकार्पण, संस्कृतीचं दर्शन असलेला मी मराठी कार्यक्रम होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक, रविशेठ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ च्या कार्यालयामध्ये मान्सूनपूर्व नालेसफाई कामासंदर्भात सभापती संजना समीर कदम यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये मान्सूनपूर्व नाले सफाईमध्ये ग्रामीण भागातील नाले सफाईबाबत आढावा, शहरी भागांमध्ये असणारे अडथळे अडचणी, तसेच प्रशासनास या अडचणी कशा पद्धतीने दूर करता येतील आणि कामे योग्य पद्धतीने होतील यासाठीचा विचार विनिमय करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षता उपाध्याय यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.